नमस्कार, मी सज्जा सय्यद, पुणे दर्पण न्यूज मध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्स वर. पाणी कपातीवरून पालकमंत्री बापट यांच्या विरोधात शहरभर बॅनरबाजी. पुण्यात करावीच लागणार पाणी कपात. कृष्णा खोरे विकास महामंडळाने दिले स्पष्ट संकेत. समन्वय फाउंडेशनच्या वतीनं समन्वय पुरस्कारांचं वितरण. आणि स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मी सावरकर वक्तृत्व स्पर्धा होणार व्हॉट्सअपद्वारे. पुणे शहरावर पाणी कपातीचा संकट असताना शहरात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विरोधात बॅनरबाजी सुरू झाली आहे. ही बॅनरबाजी शहरात दिवसभर चर्चेचा विषय ठरली. गिरीश, काय रे, दुष्काळ असताना सुद्धा अजितने कधी पाणी कमी पडू दिले नाही. तू तर आपल्या शहरातला ना, पाणी कुठं मुरतंय अशा आशयाचे फ्लेक्स झळकत असल्याने पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. पिंपरी चिंचवड परिसरात यापूर्वी ओ नगरसेवक भाऊ, तुम्हाला कोणीही रागवणार नाही, प्लीज तुम्ही परत या. याशिवाय कधी शिवडे आय एम सॉरी तर कधी आपण यांना पाहिलं का यासारख्या मजकूर असलेले बॅनरने पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. या फ्लेक्सबाजीतून मनोरंजन तर कधी राजकीय वातावरणात चर्चा करण्यास भाग पडले. पाणी प्रश्नावरून पालकमंत्री गिरीश बापट व महापालिकेतील सत्ताधारी भाजपला गिरीश, काय रे, दुष्काळ असताना सुद्धा अजितने कधी पाणी कमी पडू दिले नाही, तू तर आपल्या शहरातला ना, पाणी कुठं मुरतंय अशा मजकुराचे बॅनर झळकत आहे. दरम्यान या बॅनरच्या शेवटी एक त्रस्त पुणेकर नागरिक म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. मात्र हे बॅनर नेमकं कोणी आणि कधी लावले याबाबतची माहिती अद्याप समजू शकली नाही. धरणातील पाणी साठा कमी झाल्याने लवकरच पुणे शहराला पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे आणि असे संकेत कृष्ण खोरे विकास महामंडळाने दिले आहे. शहराच्या पाणी प्रश्नाबाबत पालिका आयुक्त सौरवराव, महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत सिंचन भवन येथे बैठक झाली. यामध्ये शहराला सध्या देण्यात येणारे 1350 ml पाणी आणि पाण्याची उपलब्धता पाहता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घालून दिलेल्या 960 ml पाण्याचा पुरवठा याबाबत महापालिकेने गांभीर्याने विचार करून मुंबईच्या धर्तीवर पालिकेने आता स्वतःहून पाणी कपात करावी. तसेच आज झालेल्या बैठकीत पाणी कपातीबाबत पालकमंत्री आणि कालवा समिती निर्णय घेणार असल्याचे महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी यांनी सांगितले. परंतु अन्सारी यांनी पाणी कपातीचे संकेत दिले असून पुणेकरांनी यापुढे पाणी जपून वापरण्याचे आवाहनही त्यांनी केले. पुण्याच्या जो सध्या पाणी वापराच्या बद्दलचा जो विषय आहे त्याच्याबद्दलची आपण एक पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि त्यांच्या आमचे जे अधिकारी आहेत, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, यांच्याबद्दल आम्ही चर्चा केली. याच्यामध्ये महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने जे व्यवधान, जे बंधन आता आपल्याला घालून दिलेलं आहे त्याप्रमाणे तशा स्वरूपाचा आपला त्याच्या बाबतीत सर्व पुणेकरांनी आणि इव्हन ग्रामीण भागात सुद्धा ह्या पाण्याचा वापर आपण काटकसरीनं केलात तर आता आपल्याकडे ज्या जलस्रोतांमध्ये जे उपलब्ध पाणी आहे ते पाणी आपल्याला त्यामध्ये 15 जुलैपर्यंत पुरवण्याच्या दृष्टीनं आपण हे पाणी वापरणं आवश्यक आहे. तर याच्याबद्दल चर्चेत असं ठरलं की याच्याबद्दलच्या कालवा सल्लागार समितीमध्ये ज्या सूचना दिल्या होत्या त्याच्या अनुषंगाने त्यांना त्या बाबतीत या सगळ्या गोष्टींच्या बाबतीतलं ब्रीफिंग करून उद्या त्यांच्याशी चर्चा करून ह्या बाबतीतले जे आहेत की एकूण पिण्याच्या पाण्याबद्दल काटकसरीसाठी आता आपल्याला ह्या सगळ्या याच्यातमध्ये जसं आता आपण आज मुंबईत करतो आहोत, मुंबईने जसं मुंबई महानगरपालिकेने आज स्वतःहून त्यामध्ये 15%, 20% अशा स्वरूपाचं त्यामध्ये कपात स्वतःवरती लादून त्याप्रमाणे आपण हे पाणी करण्याचं जे नियोजन केले त्याप्रमाणे नियोजन करण्याचं आपलं चर्चा झाली. उद्या ह्याच्याबद्दलची जी आहे ती पालकमंत्री महोदयांच्या बरोबर बैठक होईल आणि ह्याचं निश्चित स्वरूप जे आहे हे त्यावेळी त्याच्यामध्ये तिथं स्पष्ट करण्यात येईल अशा स्वरूपाच्या त्याच्या बाबतीतल्या जे आहे ते महानगर प्रशासनाने त्या बाबतीत आम्हाला तसे त्याच्या बाबतीतली ग्वाही दिली. त्या आता आपण त्या ह्याच्यामध्ये त्याची आकडेवारी आपण हे करण्यापेक्षा एक सर्वसाधारणतः संकेत त्याच्यामधला एवढाच आहे की आज आपलं हे जे पाणी आहे आपल्याला पाणी जे आज आपण आज जे पाण्याचा वापर आहे हा वापर आता आपल्याला कमी करावा लागेल. त्यामुळं आता आपण ते जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने आज आपल्याला 900 ml त्याच्यामध्ये व्यवधान दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण जर केलं नाही तर आपल्याला भविष्यामध्ये येणाऱ्या उन्हाळ्यात एक तीव्र टंचाईला आणि लोकशोभाला आपल्याला त्याच्यामध्ये तोंड द्यावं लागेल. त्यामुळे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळं एक त्याच्यामध्ये एक समन्वय साधून आपण अशा स्वरूपाचा निर्णय घ्यावा अशी आपण विनंती महानगरपालिका प्रशासनाला केलेली आहे. समाजातील अनेकांना सेवेची गरज असून त्यांच्यापर्यंत ही सेवा पोहोचली पाहिजे असं मत सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले. समन्वय फाउंडेशनतर्फे सामाजिक, उद्योग, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी समन्वय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले होते.
यावेळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ व नाट्य परिषद पुणे विभागाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर विठ्ठल जाधव, अभिनेत्री मेघा घाडगे, अध्यक्ष चंद्रजित कावडे, फाउंडेशनचे कार्याध्यक्ष शहाजी पाटील, अभय भारद्वाज, सतीश सावंत, विजय बालगुडे, सोनाली करंजावणे आदी उपस्थित होते. श्रीनिवास पाटील म्हणाले, रस्त्यावर राहणाऱ्यांना मदत करणे, एखाद्याला थंडी वाजत असेल तर पांघरून घालणे, अन्नाचा घास देणे ही देखील एक प्रकारची सेवा आहे. अशा प्रकारची सेवा करण्याचे काम फाउंडेशनने करावे. योग्य मार्गाने जाण्यासाठी मार्ग कोणता बघू नका, ध्येय कोणते ते बघा. चंद्रजित कावडे म्हणाले, समन्वय फाउंडेशनशी 150 सामाजिक संस्था संलग्न आहेत. फाउंडेशनतर्फे विविध उपक्रम राबवले जातात. आरोग्यविषयक शैक्षणिक मदत, गरजू विशेष मुलांना मदत, जनजागृतीपर कार्यक्रम असे अनेक विविध उपक्रम संस्थेतर्फे राबवले जातात. समन्वय पुरस्कारांतर्गत संदीप उर्फ लाला चिंचवडे यांना समाजभूषण, महेंद्र निंबाळकर यांना आरोग्य समाजभूषण, शैलेंद्र बेल्लेकर यांना समाज जागृती गौरव, कांचन सरोदे यांना वीरपत्नी गौरव, श्यामकांत काळे यांना उद्योजक गौरव, शरद बालवडकर यांना शिक्षण भूषण, आराधना फाउंडेशनला समाज कार्य गौरव, किरण गायकवाड यांना उद्योजक गौरव अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. पण मुद्दाम मी आपल्याला विनंती करतो, ज्या नावाने संस्था स्थापन झाली आहे तिचे नाव समन्वय आहे. अन्वय म्हणजे अर्थ, आणि समन्वय म्हणजे समकालीन काम करणारे, एका पातळीवरती समाजसेवा या क्षेत्रातून जे जे काम करतात त्यांचा अन्वय लागावा, त्याचा अर्थ लोकांना कळावा म्हणून समन्वय फाउंडेशन विषय संस्था. मला आता एक सदरथ भेट ते कोपऱ्यात उभे आहेत, मुझे आता चिंचवडला काम करतात, जरा पुढे या. तुमचं नाव सांगा. मी सुहास तोरसे. हा मी सांगतो आता काय सांगतो मी, आता हे आले माझ्याकडे. मी चिंचवडला कमिशनर होतो, हे टिळक हायस्कूल करायला शिकले. मला कोणाचा परिचय लागत नाही, काम काय करतात विचारलं, बघितलं तरी मला कारण दिलं. वृद्धग्रस्त जे आहे ज्यांना अल्झायमर झालेला आहे, विशिष्ट प्रकारचे रुग्ण आहेत, मुलं सांभाळत नाही, म्हणून अशा लोकांचा सांभाळ करण्यासाठी आम्ही नवरा बायको काम करतो. त्या माणसांना सांगितलं, मी माझ्यावर त्याचा फोटो काढला. मला आई बापाला न सांभाळणारी मुलं अमेरिकेतून मनी ऑर्डर पाठवतात किंवा पैसे पाठवतात ह्याच्यावर आईबाप जगत नाही. नव्या युगामध्ये तुमच्या घरातला पेट डॉग तुम्हाला दिल्लीला किंवा केदारनाथला 5-10 दिवसाकरता जायचं आहे, तर तुमचं कुत्र सुद्धा तिथे नेऊन ठेवायचं. त्या कुत्र्याची सेवा करणारे माणसं असतात, ते पैसे घेतात. परवा मी एका माझ्या मित्राला गेलो, त्याची बायको ते दोघही पांगळे पायानं, एकेला पार्किन्सन झालेलं. ते म्हणे तुम्ही बाहेर कसं जाता? ते म्हणे साहेब आमच्याकडे गाडी आहे पण आम्ही ड्रायव्हर बोलवतो. ड्रायव्हर सुद्धा मिळत आहेत, वेळेवर औषधं देण्याकरता, गोळ्या देण्याकरता माणसं मिळत आहेत, सिनेमाचे तिकीट काढणारे माणसं मिळत आहेत, परदेशी जाण्याकरता माणसं मिळत आहेत, स्टेज मॅनेजमेंट करणार मंडळी मिळत आहेत. याचा अर्थ असा की प्रत्येक गोष्ट आता उपलब्ध आहे, पण मायेनं देणं आणि पैशानं घेणं यात फरक आहे. आता तुम्ही पुण्याच्या कुठल्या हॉटेलमध्ये गेला तर तुम्हाला अर्धा ग्लास पाणी मिळते आणि अर्धा ग्लास मिळत नाही, तुम्ही 2 ग्लास प्या पण ग्लास फुल मिळत नाही. कारण काय? धरणाट्या लागली. अर्धा ग्लास तुम्ही पाणी पिला तुमची तान भागली, बाद झालं, परत मागा परत पाणी देतो. पण ग्लासभर भरायचं आणि अर्धा प्यायचं आणि अर्धा फेकून द्यायचा, ही सामाजिक वृत्ती नष्ट करण्यासाठी हे समन्वय फाउंडेशन. स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मी सावरकर ही निःशुल्क दृकश्राव्य वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ही स्पर्धा व्हॉट्सअपद्वारे घेण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावे, त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन तरुणाईने देशासाठी काम करावे या उद्देशाने सावरकरांचे चरित्र समजून घेत आपल्या
वक्तृत्व शैलीतून मांडण्याची अनोखी स्पर्धा ही पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. शालेय महाविद्यालयीन आणि खुल्या गटासाठी ही स्पर्धा होत आहे. स्पर्धेतील महाविजेत्यास सावरकरांची आगळीवेगळी कर्मभूमी असलेल्या अंदमानचे मोफत दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे अशी माहिती स्पर्धेचे संयोजक प्रवीण गोखले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय बर्वे, रणजित नातू, अमय कुंटे, शैलेश काळकर, लोकमान्य सोसायटीचे सुशील जाधव आदी उपस्थित होते. एकूण 8 गटांमध्ये ही स्पर्धा होत असून प्रत्येक गटातील विजेत्यास 10,000 रुपयांचे प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. हिंदू हेल्पलाईन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी हे स्पर्धेचे सहसंयोजक असून लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीने सहकार्य केले आहे. स्पर्धेचे यंदा दुसरे वर्ष असून विविध शहरातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवण्यास सुरुवात केली असल्याचं यावेळी गोखले यांनी सांगितलं. प्रत्येक विभागाला वयोगटानुसार वीर सावरकर मार्सोलिसची उडी, स्वराज्य आणि स्वदेशी, सावरकरांची भाकितं आणि आजचा भारत, अंदमानचा माफीनामा, सावरकर आणि शिवाजी महाराज, सावरकर आणि गांधी, सावरकर आणि आंबेडकर असे नानाविध विषय देण्यात आले आहेत. प्रत्येक गटाने अनुक्रमे 96-07, 95-99-41 किंवा 96-07, 95-99-42, 43-44, 45-46, 47-47 आणि 48 या दूरध्वनी क्रमांकावर आपले 7 मिनिटांचे रेकॉर्डिंग व्हॉट्सअप करायचे आहे. समाजातील मान्यवर अभिनेते, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक आणि अभ्यासक यांचे परीक्षण मंडळ स्पर्धेचे परीक्षण करणार आहेत. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी www.misavarkar.com या संकेतस्थळावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट, हिंदू हेल्पलाईन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी गेल्या वर्षीपासून एक स्पर्धा भरवती आहे. सावरकरांचा जो आधुनिक विचारांचा एक जो ठेवा आहे तर त्याच पद्धतीने व्हॉट्सॲपच्या माध्यमातून वक्तृत्व स्पर्धा सावरकरांच्या विचारांची मी सावरकर नावाने आम्ही गेल्या वर्षी सुरू केली. यंदाचं दुसरं वर्ष आहे. भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी 7 मिनिटाचा आपला व्हिडिओ व्हॉट्सॲपवर तयार करून पाठवायचा आणि त्याचं इथे आपले परीक्षक जे आहेत त्याचं मूल्यमापन करतील आणि त्याच्यामधनं आपण विजेते ठरवणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे विषय आहेत. प्रत्येक गटाला 3 विषय आहेत. एकूण 8 गटामध्ये स्पर्धा होईल. 7 गट हे वयोगटांप्रमाणे आहेत. 5वी ते 8वी, 9वी ते 12वी, कॉलेजमधला युवक, त्यानंतर 22 ते 45, 45 ते 60 आणि ज्येष्ठ नागरिक. एक नवीन गट यांना आम्ही 7वा सुरू केला ज्याच्यामध्ये व्यावसायिक भाग घेऊ शकतील. चार्टर्ड अकाउंटंट्स, डॉक्टर्स, कंपनी सेक्रेटरी, वकील हे सर्व त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतील. आणि एक 8वा गट आहे ज्याच्यामध्ये सावरकरांची नाटकं लिहिली त्या नाटकांमधले नाट्यप्रवेश सादर करायची एक संधी, तर 10 मिनिटाचा काळ त्याला दिला आहे आणि 2 ते 5 लोकांचा एक गट हा नाट्यवाचनात भाग घेऊ शकतो. तर असं एकंदरीत स्पर्धेचं स्वरूप आहे. 23 फेब्रुवारीला स्पर्धेचा बक्षीस समारंभ पुण्यामध्ये सावरकरांचंच कॉलेज असलेल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये होईल. त्याला आपले शरद पोंक्षे जे आहेत ते प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहतील आणि सर्व गटातील जे विजेते असतील त्या सर्वांना तिथे आपलं भाषण सादर करायची संधी दिली जाईल. आणि या सगळ्या 7 गटांमधला जो महाविजेता येईल त्याला जे बक्षीस मिळेल ते म्हणजे पुढच्या वर्षी म्हणजे 20 साली 26 फेब्रुवारी जो सावरकरांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम सेल्युलर जेलला अंदमानमध्ये होतो तिथे जायची संधी त्याला आपण देतो. त्याचा पूर्ण खर्च आपण करतो. आपलं कॅप्टन निलेश गायकवाडांची संस्था तो सगळा खर्च पार पाडते आणि तिथे जाऊन त्या मुख्य कार्यक्रमात त्याचं भाषण सादर करायला त्याला संधी मिळते. गेल्या वर्षीचा अनुभव असा आहे की कमी वेळात आम्ही ती 3 आठवड्याचाच कालावधी दिला होता. त्याला 325 प्रवेशिका आम्हाला मिळाल्या आणि 4 खंडांमधनं त्या प्रवेशिका आल्या. भारतात नव्हती, आखातात नव्हती, अमेरिकेत नव्हती, लंडनमधनं नव्हती, अशा अनेक ठिकाणून प्रवेशिका आल्या होत्या. आत्ता ऑलरेडी सुरुवात झाली आहे. 90 ते 100 प्रवेशिका येऊन झाल्या. अजून 8-10 दिवस आहेत स्पर्धा संपायला. आमच्यापेक्षा 500 ते 800 ह्या प्रवेशिका यंदा राहतील कारण शाळा सुरू आहेत. मागच्या वेळेला शाळा बंद झाल्या होत्या आणि शाळा सुरू असल्यामुळे जास्ती संख्या राहील अशी अपेक्षा आहे. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा पुणे दर्पण न्यूज. पता सच सच पता माल कहां छुपा के रखा है और कितने आदमी शामिल थे बता. पन, पन. चोरी 38 नहीं 78 लाख की हुई थी. इसमें आपकी बीवी और साला भी शामिल थे और माल आप ही के घर में छुपा के रखा हुआ. बूंद बूंद में सच्चाई. पर्यावरण, पाणी, जलव्यवस्थापन अशा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींमुळे राज्यात आणि देशात पर्यावरणविषयी सर्वसामान्य नागरिकांपुढे आदर्श निर्माण होऊन एक चांगली पिढी घडवण्यास मदत होणार आहे असं मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केलं आहे.
पुण्यात महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि प्रबोधन माध्यम यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर पी ए इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान 2018 पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अनवन राजन, डॉक्टर सुमन पांडे, संजय यादवराव, डॉक्टर जे बी गार्डे, किशोर धारिया यांना संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते डॉक्टर पी ए इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान 2018 गौरवण्यात आले. राज्य सरकारने राबवलेले अनेक प्रकल्प अथवा स्वतःच्या बळावर व व्यक्तींनी समाजात समोर ठेवून जे काम केले आहे त्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. अशा लोकांना शासनासोबतच जनतेचेही पाठबळ मिळणे आवश्यक आहे, तरच ज्या समस्या निर्माण होतात त्या सोडवण्यास मदत होईल असं मत देशमुख यांनी यावेळी व्यक्त केलं. आज पी ए इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त पी इनामदार सन्मान पुरस्कार महाराष्ट्रात काही मान्यवर लोकांना आपण देणार आहोत. त्यातून मला एकच सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने हे कार्यकर्त्यांचं मोहळ आहे आणि विविध क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात अनेक लोक मनापासून काम करतात. ते खऱ्या अर्थानं चेंज एजंट आहेत, बदलाचे ते अग्रदूत आहेत. आज ज्यांना आपण सन्मानित करत आहोत त्यामध्ये अनर्वाजन आहेत, पांडे आहेत, धारी आहेत, हे सर्व लोकांनी खूप वेगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे. कुणी गांधी विचारासाठी होऊन घेतलेलं आहे, कुणी जल साक्षरते काम करत आहात, कुणी वनराई बंधाऱ्याचं काम करत आहे. ह्या सर्वांचा उपयोग राष्ट्र उभारणीमध्ये होणार असल्यामुळे खऱ्या अर्थानं हे एका अर्थानं गांधीजीचे पाईक आहेत असं म्हणलं पाहिजे. आणि गांधीजीच्या तत्वाप्रमाणे विविध क्षेत्रामध्ये स्वतःला गाडून घेऊन निस्वार्थपणे काम करत आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यामुळे आपला देश बदलत आहे, घडत आहे तो अशा माणसामुळे. म्हणून हा जो सन्मान आपण देत आहोत तो फार महत्त्वाचा आहे आणि ज्यांच्या नावानं आपण देत आहोत पी इनामदार सर हे शैक्षणिक क्रांतीचे एक अग्रदूत आहेत. त्यांनी खास करून दलित आणि मुस्लिम लोकांसाठी शिक्षणाची कवाड उघडी केलेली आहेत, अतिशय चांगली शैक्षणिक संस्था चालवत आहेत आणि गरिबांना अत्यंत मोफत किंवा अत्यंत कमी दरात शिक्षण दिलं जातं. इथं नव्या काळाप्रमाणे सर्व मुलांना हायटेक एज्युकेशन दिलं जातं आहे, हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा जो दलित वंचित घटक आहे हा घटका उत्थानामध्ये त्यांचा फार मोठा हातभार लागलेला आहे आणि त्यातून एक पथदर्शक पद्धतीनं गरिबाचा उद्धार करायचा असं शिक्षण दिलं पाहिजे आणि तेही चांगलं गुणवत्ता शिक्षण दिलं पाहिजे. त्यासाठी मी त्याला त्यांच्या अभिनंदन करतो त्यांच्या कार्याबद्दल आणि त्यांच्यानं दिलेला सन्मान मिळणारे जे सर्व पुरस्कारार्थी आहेत ते पुढील काळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं काम करतील असं मला अपेक्षा आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 3 आणि 4 जानेवारी रोजी राष्ट्रीय महिला परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वारगड येथील गणेश कला क्रीडारंगमंच येथे होणाऱ्या राष्ट्रीय महिला परिषदेचे उद्घाटन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते होणार असून यावेळी महापौर मुक्ता टिळक, शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर पी ए इनामदार, ज्येष्ठ समाजसेविका प्राध्यापिका डॉक्टर अंजली आंबेडकर, डॉक्टर मनीषा बांगर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संयोजन समितीच्या डॉक्टर रुशाली रणधीर, NSS निवृत्त प्रादेशिक संचालक MS जांभुळे, सावित्रीबाई फुले राष्ट्रीय जागृती मंचाच्या प्रदेशाध्यक्ष राखी रासकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्राचार्य विद्या पाटील, डॉक्टर पंचशिला दुर्गे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 20 जुलै 1942 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकारातून नागपूर येथे सुलोचनाताई डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली राष्ट्रीय महिला परिषद भरवली होती. या परिषदेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुणे येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय महिला परिषद आयोजित करण्यात आली असल्याचं रणधीर यांनी सांगितलं. भारतीय महिलांसाठी अभूतपूर्व योगदान देणाऱ्या थोर समाजसुधारक महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले दाम्पत्याला देशाचा सर्वोच्च भारतरत्न सन्मान मरणोत्तर जाहीर करण्याची आग्रही मागणी या परिषदेत ठरावाद्वारे करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 13व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सप महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 8व्या पर्यावरण साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. 5 जानेवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळात सप महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉल येथे हे साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर तारा भावाळकर यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी आणि वसुंधरा महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी पत्रकार परिषदेत दिली. वसुंधरा महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव म्हणाले, यंदाचे पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन अनेकविध कार्यक्रमांनी रंगणार आहे. यातील महाविद्यालयीन युवकांचा सहभाग लक्षणीय असून त्यांच्या पारितोषिक विजेत्या साहित्याचे सादरीकरण होणार आहे. महोत्सवाचा विषय प्लास्टिकला नकार वसुंधरेला होकार हा असून संमेलनातील विविध ठराव महाविद्यालयीन युवक मांडणार आहेत.
मिलिंद जोशी म्हणाले, सकाळी 10 वाजता संमेलनाचे उद्घाटन होऊन संमेलनाध्यक्षांचे भाषण, डॉक्टर श्रीकांत कार्लेकर यांचे प्लास्टिक प्रदूषणाचा भस्मासूर या विषयावर मार्गदर्शन, सांगलीचे बाबा परीट आणि कोल्हापूरचे आप्पासाहेब खोत यांचे निसर्ग कथा या संमेलनामध्ये मुख्य आकर्षण असणार आहे. कवी उद्धव कानडे आणि उरुळीकांच्या नेतील कवयित्री कल्पना दुधाळ हे शिवारातल्या कविता सादर करणार आहेत. त्यानंतर पारितोषिक वितरण आणि यवतमाळ येथील नियोजित साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या समारोपाचे भाषणाने एक दिवसीय पर्यावरण साहित्य संमेलनाचा समारोप होणार असल्याचं जोशी यांनी सांगितलं. महाराष्ट्र साहित्य परिषद, सप महाविद्यालय आणि किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या तिघांच्या संयुक्त विद्यमाने आपण गेली 7 वर्ष पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन घेतो. याचा उद्देश हाच आहे की साहित्य विश्व पर्यावरणाच्या या प्रश्नाशी जोडलं जावं, कारण पर्यावरणाचा प्रश्न आता खूप गंभीर झालेला आहे. त्यामुळं आपल्या लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या व्यासंगी अभ्यासक असलेल्या तारा भवळकर यांची आपण अध्यक्षपदी निवड केलेली आहे. कारण आपली जी लोकसंस्कृती आहे ती शेती, माती, नाती आणि संस्कृती या सगळ्यांना जोडून पर्यावरणाचा एकत्रित विचार करणारी आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये पर्यावरणाचा खूप गांभीर्याने विचार केलेला आहे. अगदी आपण सगळ्या प्राण्यांना देवता स्वरूप मानलेलं आहे, भूमीला देवी मान अशा पद्धतीने आपण पर्यावरणाचा विचार केलेला आहे. तर दिवसभर हे विचार मंथन होईल, मुलांचा सहभाग त्यामध्ये असेल, त्यांचे लेख, त्यांचं काव्यवाचन असेल. आणि आपण एक प्रथा अशी पाडलेली आहे की संमेलनाचा समारोप हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ज्या अध्यक्ष असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये, म्हणजे हा विषय संमेलनाच्या व्यासपीठावरती जावा आणि त्याचं एक गांभीर्य समाज मनामध्ये निर्माण व्हावं हा त्यामागचा. तिबेटियन संस्कृती ही संकल्पना घेऊन सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंगतर्फे ऑरा 2018 या जागतिक दर्जाच्या अंतर्गत सजावटीचं प्रदर्शन भरवण्यात आलं. विद्यार्थ्यातील कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्या कामाचे कौतुक व्हावे यासाठी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन्सतर्फे या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. टिळक रस्त्यावरील अभिनय महाविद्यालय शेजारील सदस्यपेठेत असलेल्या संस्थेच्या परिसरात हे प्रदर्शन 30 डिसेंबरपर्यंत सकाळी 9 ते रात्री 7 या वेळात सर्वांसाठी खुलं राहणार आहे. लँडस्केप डिझायनर महेश नामपूरकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. प्रदर्शनाचं हे 16वे वर्ष असून यंदा तिबेटियन संस्कृती ही या प्रदर्शनाची संकल्पना आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमांतर्गत केलेले काम तसेच घर सजावटीच्या वस्तू, तिबेटातील नृत्य, तिबेटातील परंपरा, बुद्ध जीवनशैली आणि ईशान्य भारतातील जीवनशिल्प आणि हस्तकलेच्या माध्यमातून चितारले आहे.
अतिशय छोट्या स्वरूपात विद्यार्थ्यांनी लडाख तिबेटचे प्रारूप येथे उभारले आहे. सूर्यदत्ता कॉलेज 99 पासून आहे आणि दरवर्षी आम्ही डिसेंबरमध्ये ऑरा म्हणून आमचं एक्झिबिशन असतो 28, 29, 30. तर मागच्या वर्षी आमचं थीम होतं अंडर वॉटर विथ वेस्ट मटेरियल. तर यावर्षी आम्ही तिबेटियन थीम घेतलं आहे. तिबेटियनमध्ये बुद्धा यांना खूप महत्त्व असतं, तर बुद्धाचा मूर्ती, त्यांची पोर्ट्रेट्स आणि फ्लॅग्स वगैरे, तो कल्चर दाखवायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे त्या कल्चरला अजून एनकरेजमेंट किंवा लोकांना त्यांच्याबद्दल अजून माहिती हवी म्हणून तसेच कलर्स घेतले आम्ही, पिलर्स वगैरे तसेच डेकोरेट केले. आम्ही जनरली सगळेच काम करतो, पण 10-10 लोकांची टीम करतो आम्ही आणि ते डिसाईड करतात. फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे मुलं आहेत, त्यांचे डिस्प्ले आहेत. आमचे पोर्टफोलिओज असतात प्रत्येक वर्षीचे. तर सेकंड इयरचे 3 BHKs आहेत आणि आमचे फर्स्ट इयरचे 1 BHK, ते डिस्प्लेला आहेत. आणि आमचे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज जे आम्ही करतो, पेंटिंग वगैरे, ते डिस्प्लेला आहेत त्या क्लासरूममध्ये. तर आमचे स्केल मॉडेल पण असतात. आम्ही यावर्षी जर 1 BHK डिझाईन केला आहे, त्या 1 BHKचा आम्ही स्केल मॉडेल केला आहे. तो आणि आमच्या सेकंड इयरच्या मुलांनी प्ले हाऊस स्केल्ड मॉडेल केला आहे. तिबेट बुद्धिझम याला प्रमोट किंवा आपल्या नॉर्थ ईस्ट इंडियाला अजून प्रमोट करण्यासाठी ती थीम घेतलेली आहे. आणि इट्स अ पीसफुल थीम, सो प्रमोट करण्यासाठी घेतलेली आहे. सिस्मित पाटील यांनी PYC आणि हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आयोजित अमनोरा कप बॅडमिंटन स्पर्धेतील 19 वर्षाखालील मुलांच्या गटात सनसनाटी विजय मिळवला आहे. सस्मितने 3rd मानांकित पार्थ देशपांडेला पराभवाचा धक्का दिला. सस्मितसह 1st मानांकित सोहम नवंदर, 2rd मानांकित प्रतीक धर्माधिकारी, 4th मानांकित आयुष खांडेकर यांनी आपल्या लौकिकला साजेसा खेळ करून उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. PYC येथील बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेतील 19 वर्षाखालील मुलांच्या उपांत्यपूर्व फेरीत बिगर मानांकित सस्मित पाटीलने पार्थ देशपांडेचे आव्हान 21-17, 11-21, 21-14 असे परतवून लावले. सस्मितची उपांत्य फेरीत सोहमशी लढत होईल. सोहमने सोहम कुलकर्णीवर 21-16, 21-11 अशी मात केली. दुसरी उपांत्य लढत आयुष आणि प्रतीक यांच्यात राहणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत आयुषने सारंग आठवलेकर 21-17, 21-5 असा तर प्रतीकने तेजेश चितळेवर 21-8, 21-14 असा विजय मिळवला. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पाणी कपातीवरून पालकमंत्री बापट यांच्या विरोधात शहरभर बॅनरबाजी. पुण्यात करावीच लागणार पाणी कपात. कृष्णा खोरे विकास महामंडळाने दिले स्पष्ट संकेत. समन्वय फाउंडेशनच्या वतीनं समन्वय पुरस्कारांचं वितरण आणि स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मी सावरकर वक्तृत्व स्पर्धा होणार व्हॉट्सअपद्वारे. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथं संपलं. पाहत राहा पुणे दर्पण न्यूज. नमस्कार.